सोयाबीन शेती शाळेच्या या पाठामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मंडळी सापळा पिकं सापळे पक्षी थांबे ट्रायकोग्रामा जैविक व सेंद्रिय कीटकनाशक या सगळ्या उपाययोजना करून जेव्हा आपण किडीचं नियंत्रण करतो तेव्हा आपण साधारण कोणता रस्ता पकडला असं म्हणता येईल अक्का तुम्ही सांगताय काय हो सांगते की आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या रस्त्याला लागलो या असं म्हणायचं ज्यामध्ये आपण निसर्गाच्या हातामध्ये हात घालून कीड नियंत्रण करतो आणि या रस्त्याचा शेवटचा पर्याय म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर या निसर्गाचं कमीत कमी नुकसान व्हावं आणि हो, शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैक मिळावं हो। असं असतं एक नंबर तुम्हाला पैकी नव्याण्णव मार्क नव्याण्णवच आहे आणि एक मार्क कुठं गेला एक मार्क शुद्ध लेखनासाठी कापला काय बी बोलायला हवाय सर तोंडी परीक्षेत कुठं आले शुद्ध लेखन लेखन बरा अक्का शुद्ध लेखन राहू दे व्याकरणासाठी कापू काय हा पॉइंटाचा मुद्दा बोला तर पॉइंटाचा मुद्दा हा आहे की एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा शेवटचा पर्याय म्हणूनच केला जातो त्याआधी नाही तर आजच्या पाठामध्ये मी तुम्हाला रासायनिक कीटकनाशक म्हणजे नेमकं काय असतं ते कधी फवारायचं कशासाठी फवारायचं आणि फवारणी वेळी कोणती काळजी घ्यायची याची माहिती देणार आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपलं फायनल उद्दिष्ट काय आहे किडीचं व्यवस्थापन बरोबर पण नुसतं किडीचं व्यवस्थापन नाही तर एकात्मिक कीड व्यवस्थापन करून आपल्याला अशा एका पायरीवर यायचं आहे जिथं आपल्याला किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी लागणारच नाही फक्त नैसर्गिक पद्धती वापरून आपल्याला कीड व्यवस्थापन करता येईल आणि तेच आपलं फायनल उद्दिष्ट आहे फ्रॉम आय पी एम म्हणजेच इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट टू एन पी एम म्हणजेच नॅचरल पेस्ट मॅनेजमेंट अर्थात एकात्मिक कीड व्यवस्थापनाकडून नैसर्गिक कीड व्यवस्थापनाकडे तर मंडळी आपण गेल्या काही आठवड्यापासून एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय हे बघत आलो आहोत त्यातले जवळपास सर्व टप्पे किंवा त्याच्या जवळपास सगळ्या पद्धतीबद्दल आपण माहिती घेतली आहे ही माहिती घेऊन आपल्यातल्या खूप जणांनी शेतात या पद्धतीचा अवलंबही केला आहे मला सांगा आपण हा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा आटापिटा कशासाठी करतो आहोत काय फूस का प्रश्न आहे सर सांगती म्या किडींचा कंप्लीट नायनाट करण्यासाठी टोटल डिस्ट्रक्शन एकदम सर्वनाश बरोबर आहे का नाही अक्का तुम्ही एकदम चुकीचं बोललात आपण पिकावर डायरेक्ट रासायनिक कीटकनाशक न मारता इतर सर्व उपाय करतो त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला किडीचा सर्वनाश करायचा नाही शत्रूंचा सर्वनाश करायचा नाही आणि मग काय गोट्या खेळत का का नाहीत आणि गजगे नाहीत आता आपल्याला शत्रू कीटकांच्या संख्येला फक्त नियंत्रणात ठेवायचं आहे त्याला दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आपल्या शेतातले जे मित्र कीटक असतात त्यातले चतुर ढाल्या किडा प्रार्थना कीटक गांधील माशी क्रायसोपर्ला यासारखे बरेचसे कीटक शत्रुकीटकांना खाऊन आपलं पोट भरतात शिवाय पक्षीही किड्यांना खातातच की आता आपण जर आपल्या शेतातल्या शत्रू कीटकांचा सर्वनाश केला तर हे मित्र कीटक आणि पक्षी आपलं पोट कसं भरतील ते सुद्धा हळूहळू आपल्या शेतातून निघून जातील आणि आपल्या शेतातल्या शत्रू कीटकांचं नियंत्रण करणारी मोठी फौज आपण गमावून बसू आणि मग किडीचा हल्ला झाला तर आपला पराभव ठरलेला आता किडीचा सर्वनाश न करण्याचं दुसरं कारण काय सांगतो आपलं काय किडीशी व्यक्तिगत वैर आहे काय अजिबात नाही आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला पिकावर पडलेल्या किडीमुळं आपलं आर्थिक नुकसान होऊ नये याची काळजी घ्यायची आहे आता जेव्हा कीड अगदी थोड्या प्रमाणात आपल्या पिकावर असते तेव्हा आपल्याला आर्थिक नुकसान होत नाही आपलं नुकसान व्हायला तेव्हा सुरुवात होते जेव्हा मोठ्या प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होतो म्हणजेच जोपर्यंत पिकावरच्या किडीची संख्या कमी असते तोपर्यंत आपल्या उत्पन्नात विशेष घट येत नाही आता आबा म्हणतील की किडींची संख्या कमी म्हणजे नेमकी किती आणि ती मोजायची कशी डोळीवरचं केस मोजण्यासारखा प्रकार झाला हा आता माझ्या डोक्यावरचे केस अलीकडं कमी व्हायला लागलेले ला आहेत त्यामुळे तो मुद्दा आपण सोडून देऊ पण मंडळी पिकावर आलेल्या किडींची संख्या कमी आहे का जास्त हे ठरवण्याचे काही ठोकताळे आपल्याकडे आहेत आणि ती संख्या मोजण्याची पद्धत सुद्धा चला सोयाबीनच उदाहरण घेऊ अक्का आपल्या मित्रमैत्रिणींना हा चार्ट वाचून दाखवा हा वाचून दाखवते म्या ऐका तुम्ही किडीची संख्या धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याचे संकेत आता नीट ऐका तंबाखूची पाने खाणारी आळी दहा आळ्या मीटर ओळीत पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी केसाळ आळी दहा आळ्या मीटर ओळीत पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उंटाळी चार आळ्या मीटर ओळीत पीक फुलोऱ्यावर असताना आणि तीन आळ्या मीटर ओळीत शेंगा धरण्याच्या अवस्थेत लक्षात आलं ना घाटे आळी पाच आळ्या प्रति मीटर ओळीत पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत पाने पोखरणारी आळी सरासरी दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त पाने चक्रीभुंगा तीन ते पाच प्रादुर्भावग्रस्त झाडे प्रति मीटर ओळ ते झाडे मंडळी सोयाबीनवरची किडीची ही संख्या म्हणजे जणू एक धोक्याची घंटा आहे या संख्येला इंग्रजीमध्ये म्हणतात इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल आणि मराठीमध्ये आर्थिक नुकसान पातळी सर पाण्याची पातळी ऐकली होती आर्थिक नुकसान पातळी म्हणजे काय मराठीत सांगा जरा आणि चांगल्या मराठीत सांगा तुमच्या सरकारी मराठीत नको नाहीतर तुमचे मार्क कापी ना म्या? मार्क ना नको नका कापू त्यापेक्षा नीट सांगतो आर्थिक नुकसान पातळी म्हणजे किडींची अशी संख्या जिचं नियंत्रण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशक वापरला असता ते परवडत म्हणजेच आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरतं कारण त्याचा खर्च हा किडीच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा कमी असतो ये विचारू का सर तुम्ही आळ्यांची नुकसान पातळी सांगितलं सा। पण रस शोषणाऱ्या किडींच कुठं सांगितलं घ्यायची गरज नाही अक्का या रस शोषणाऱ्या किडींना हलक्यात घेऊ नका त्या पानातला रस शोषून पानावर जखमा करतात आणि रोगांना पायगड्या घालून आमंत्रण देतात सोयाबीन पिकावर पडणाऱ्या पिवळा मोझॅक व सोयाबीन मोझॅक या रोगांच्या प्रसाराला याच किडी कारणीभूत असतात तर आता रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे हे ओळखायचं कसं आपल्या शेतात लावलेल्या चिकट सापळ्यावर चिकटलेल्या किडींच्या संख्येवरून जर चिकट सापळे साधारण आठवड्याभरातच भरले तर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे असं समजावं मग चिकट सापळ्यांची संख्या वाढवा आणि तरीही कीड कमी झाली नाही तर जैविक कीटकनाशक आणि त्यानंतर रासायनिक कीटकनाशक फवारा मंडळी बऱ्याचदा शेतात काय होतं आपल्याला आळ्या दिसतात पण आपल्याला माहीत नसतं ती नेमकी कोणत्या प्रजातीच्या आळी आहे मग कसं ओळखायचं की कोणत्या आळीनं आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे आणि कोणत्या आळीनं नाही आता एक सोपी पद्धत सांगतो ही काही शास्त्रीय पद्धत नाही बरं का पण आपलं काम व्हावं म्हणून आपण काही ठोकताळे वापरू शकतो त्याचा असा आहे की पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी एका ओळीतल्या एक मीटर अंतरामधल्या रोपावरची सगळ्या आळ्यांची संख्या जर साधारण दहाच्या वर असेल तर असं म्हणता येईल की कि किडीनं आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे तसंच पीक फुलोऱ्यात किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना एका ओळीत एक मीटर अंतरामध्ये जर चार आळ्या सापडल्या तरीही किडीनं आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे असं म्हणता येईल आणि किडीनं आर्थिक नुकसान पातळी ओलांडली म्हणजेच आता रासायनिक कीटकनाशक फवारायची वेळ आली आहे हे समजावं पण किडीची संख्या या पातळीवर पोचूनही तुम्ही किडीचं नियंत्रण केलं नाही तर तुम्हाला मोठा आर्थिक दणका बसणार हे नक्की अहो हे म्हणजे जंगलाला लागलेल्या आगीसारखं आहे आग छोटी असेल तर बंब आणून पाणी मारून कंट्रोलमध्ये आणता येते पण जर आगीचा वनवा झाला तर मात्र त्याला कंट्रोल करणं अशक्य होऊन बसतं अशा वेळेला डोळ्यासमोर अख्खं जंगल जळताना पाहून असहाय्यपणे बसण्यापेक्षा हातात काहीच उरत नाही असे वय हे आधी तर आम्ही संध्यानी रासायनी कीटकनाशकांचं टाइम टेबलच बनवलं होतं म्हणजे कीड ये किंवा न येव रासायनिक कीटक नाशकांच्या डोक्यावर पैसे घाला आणि पिकावर दनादन फवारा पण ते चुकीचं आहे आणि ह्यो point मुद्दा मातूर लईच भारी आहे. त्यो नीट समजून घ्या भावांनो आणि बहिणींनो. आगीचा भडका उडण्याच्या पहिले बंब काय हे फवारणं वैसेच कीड नुकसान पातळी गाठण्याच्या पहिले रासायनिक कीटकनाशक नाशक काय को मारणं अरे वा का हा शेर तर आपल्याला लयच आवडला बर का अहो येत काहीच नाही सर पुढं आहे का की जैसे आग जादा भडक्के वन व होणे से पहिले बंबमार के आग को बुझानं जरुरी है वैसायच नुकसान पातळी भडक्के और ज्यादा बढ़ने से पहले रासायनिक कीटकनाशक फवारके कीड को कंट्रोल करना जरूरी है क्या बा तो ऐक्का तुमचं हिंदी ऐकून तर माझ्या डोक्यातच वन व भेटला शेतात तुम्ही जर एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं असेल तर किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळी बहुतांश वेळा ओलांडणारच नाही आणि तिनं ती ओलांडलीच तर खूप उशिरा ओलांडेल आणि जेव्हा ओलांडेल तेव्हा रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्याही कमीच घ्याव्या लागतील जितक्या गरजेच्या आहेत तितक्याच आपल्याला माहीत आहे एरव्या आपण सोयाबीनवर साधारण तीन ते चार फवारण्या घेतो पण एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण केलं तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची एका दुसरीच फवारणी घ्यावी गे लागेल हा पॉइंटचा मुद्दा बोललात बघा सर आता रासायनिक कीटकनाशक शेतात केव्हा फवारायची ते कळलं पण कोणती फवारायची की कोणती बी फवारली तरी चालतया अजिबात नाही कीटकनाशकाची निवड करताना अगदी सावध पावलं टाकली पाहिजेत डेंजर झोन आहे हा रासायनिक कीटकनाशकामध्ये विषारी घटक असतात आता ही बॉटल पहा याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे पॉयझन म्हणजेच विष आणि या, या बाटलीसोबत एक चिठ्ठी येते कधी वाचली आहे का या कीटकनाशकाच्या बाटल्यासोबत येणारी ही चिट्टी बघितलंय किती डेंजर रसायने असतात ती सर दिसतात कसं वाचायचं एवढं बारीक बारीक आता नाही अक्का अहो आपण काय फावारतोय आपल्या शेतात हे कळायला नको का तुम्हाला फावला वेळ आणि आगीशी खेळ असं कशाला करायचं हवं तर तुम्ही भिंग विकत भी आणा पण कीटकनाशकाबरोबर येणारी ही चिट्टी तुम्ही वाचायलाच हवी कळलं चला मीच तुम्हाला एक चिठ्ठी वाचून दाखवतो तत्पूर्वी ही चिठ्ठी नक्की कशी असते तर पहा ही चिठ्ठी म्हणजे आपण किराणा मालाचा बाजार घेतल्यानंतर जसं बिल मिळतं ना तशी लांबच्या लांब वाचते आणि या चिठ्ठीच्या दोन्ही बाजूला हिंदी इंग्रजी मराठी तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये या कीटकनाशकाबद्दलची माहिती लिहिलेली असते काही पावत्या लिफलेटसारख्या म्हणजे एका माहितीपत्रकासारख्या असतात चला आता या चिठ्ठीवर नक्की काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो याच्यावर सुरुवातीला लिहिलेलं असतं की या कीटकनाशकामध्ये कि नक्की काय कंटेंट आहे त्याच्याखाली हे कीटकनाशक नक्की कोणत्या पिकावरील कोणत्या किडीसाठी शिफारस केलेलं आहे हे लिहिलेलं असतं त्याचबरोबर हे कीटकनाशक हाताळताना काय काळजी घ्यायची तसेच ह्या कीटकनाशकाची विषबाधा झाल्यास काय करावं यासारखी अतिशय महत्त्वाची माहिती या पत्रकामध्ये दिलेली असते त्यामुळं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ही माहिती वाचलीच पाहिजे वय सर आजच जाती आणि व्हेरी गुड अक्का त्यामुळंच कोणतीही कीटकनाशक आणली आणि फवारली असं करायचं नाही एक तर ती विषारी असतातच दुसरं म्हणजे विशिष्ट प्रकारच्या किडीसाठी विशिष्ट कीटकनाशक असतात आता तुमच्या डोक्यात कुठलीही शंका राहू नये म्हणूनच सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड फरिदाबाद यांनी केलेल्या शिफारशीनुसार कोणत्या किडीसाठी कोणती रासायनिक कीटकनाशकं आणि ती किती प्रमाणात वापरायची ते बघू ही यादी बघा ही यादी सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्ड फरिदाबाद यांनी बनवली आहे यामध्ये सोयाबीन पिकावर पडणारी आळीवर्गीय कीड आणि त्यावर कोणती कीटकनाशके मारावीत ही माहिती दिलेली आहे तसेच रस शोषणाऱ्या किडीसाठी लागणाऱ्या कीटकनाशकांची यादीही दिलेली आहे या यादीचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा कोणत्याही पिकासाठी सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्ड फरीदाबाद हे कीटकनाशकांची शिफारस करतं त्यामुळं सोयाबीनसाठीही त्यांनी ज्या कीटकनाशकाची शिफारस केली असेल तेच कीटकनाशक आपण फवारलं पाहिजे पण कीटकनाशक कोणतंही फवारलं तरी त्याच्यामागचं एक तत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे ते तत्त्व म्हणजे कीटकनाशक त्याची मात्रा आणि पाण्यात मिसळण्याचं प्रमाण हे तंतोतंत पाळणं खूप आवश्यक आहे मंडळी अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण रासायनिक कीटकनाशकं विकत घेऊ तेव्हा त्याच्यावरची एक्स्पायरी डेट म्हणजेच ती वापरण्याची अंतिम तारीख उलटून गेलेली नाही ना, ना याची खात्री करा आणि मगच ती विकत घ्या कारण जर तारीख उलटून गेली असेल तर त्यांची परिणामकारकता कमी झालेली असण्याची शक्यता असते तर मंडळी जर एक फवारणी घेऊनही किडीची संख्या कमी झाली नाही किंवा वाढली तर पुढची फवारणी साधारण दहा ते पंधरा दिवसानंतर घ्यावी परंतु त्यावेळी तेच कीटकनाशक पुन्हा वापरू नका ते बदला त्याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगतो आता जेव्हा आपण ही कीटकनाशक बाजारातून आणू तेव्हा एका गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कोणती गोष्ट सर ही जी कीटकनाशक असतात त्यांचं वर्गीकरण कमी विषारी ते एकदम जास्त विषारी असं केलेलं असतं जेव्हा आपल्याला शेतात रासायनिक कीटकनाशक फवारायचे असतात तेव्हा प्रथम कमी विषारी कीटकनाशके निवडावीत बहुतांश वेळा कमी विषारी कीटकनाशक मारून कीड जाते शिवाय ती कमी विषारी असल्यामुळे त्यांच्या पिकामध्ये मुरलेल्या अंशापासून आपल्याला अपाय होण्याची शक्यताही कमीच असते त्या उपर शेतातील इतर जीवसृष्टीचं नुकसानही तुलनेनं कमी होतं सरे ओळखायचं कसं कमी विषारी कोणतं जास्त विषारी कोणतं ते एकदम सोपं असतात का कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाच्या आणि बुरशीनाशकाच्या पॅकिंगवर हिरव्या निळ्या पिवळ्या व लाल रंगाच्या या अशा त्रिकोणी कोण असतात हिरवा म्हणजे कमी विषारी त्याहून थोडा जास्त विषारी म्हणजे निळा पिवळा अधिक विषारी आणि लाल म्हणजे सर्वात डेंजर मग हिरवं मारलं तर कमी कीड जाणार आणि लाल मारलं तर सगळी कीड जाणार बरोबर अजिबात नाही अक्का हा गैरसमज आहे आणि बरेच शेतकरी या गैरसमजातून डायरेक्ट लाल खून असणारे कीटकनाशक घेऊन येतात आणि फवारतात तसं मुळीच करू नये कारण हिरवा असो हो की लाल कीड तर मरणारच पण हिरवा असेल तर पर्यावरणाला धोका कमी पोचेल आणि लाल असेल तर जास्त दुसरं म्हणजे विषारी कीटकनाशकांचे अंश पिकामध्ये राहतात हे आपल्याला माहीतच आहे त्यांचे मानवी शरीरावर आणि मुक्या जनावरांवर काय काय दुष्परिणाम होतात हे तर वेगळं सांगायची गरज नाही लाल त्रिकोण असलेल्या कीटकनाशकाचे अंश पिकामध्ये जास्त दिवसापर्यंत राहतात तर हिरव्या रंगाचा त्रिकोण असलेल्या कीटकनाशकाचे अंश पिकामध्ये तुलनेत कमी कालावधीसाठी राहतात त्यामुळे किडीसाठी कीटकनाशकं वापरताना प्राधान्याने हिरवा मग निळा मग पिवळा आणि मग गरज पडल्यास लाल असाच क्रम ठेवावा समजलं चला आता या रंगानुसार म्हणजेच त्याच्या विषारीपणानुसार कीटकनाशकांचा वापर कसा करावा ते पाहू शेतातील कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेली की सर्वप्रथम हिरव्या रंगाचा त्रिकोण असलेल्या कीटकनाशकांच्या वापराला प्राधान्य द्यावं त्यामुळे निसर्गाची म्हणजेच हवा माती पाणी आणि इतर सजीवांची कमी हानी होते मंडळी अजून एक महत्त्वाची गोष्ट कीटकनाशक कोणत्याही रंगाचा त्रिकोण असलेलं वापरा वर्षानुवर्ष एकच कीटकनाशक वापरलं तर तुमच्या शेतातील कीड मुजर होण्याची शक्यता असते मग ती त्याच कीटकनाशकाला अजिबात दाद देत नाही कीड मुजर होते म्हणजे काय का का होत जेव्हा आपण रासायनिक कीटकनाशक पिकावर फवारतो तेव्हा सगळेच किडे काही मरत नाहीत त्यांच्यामध्ये काही किडे असे असतात ज्यांच्यावर या कीटकनाशकांचा काहीही परिणाम होत नाही कीटकनाशकापासून वाचलेल्या अशा कीटकांचं प्रजनन होतं आणि त्यांच्यापासून जन्माला येणाऱ्या जवळपास सगळ्याच किड्यामध्ये आपण फवारलेल्या कीटकनाशकांना प्रतिरोधक अशी शक्य असते त्यामुळे तेच कीटकनाशक कितीही मारलं तरी त्या मार किडी मरता मरत नाहीत यालाच म्हणतात कीड मुजर होणे आरोद्य मग काय करायचं सर टेन्शन घ्यायचं नाही अक्का शिफारशींच्या तक्त्यातलं इतर कोणतंही कीटकनाशक तुम्ही वापरू शकता आणखी एक खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कीटकनाशक नेमकं किती प्रमाणात फवारावं ते शिफारशीमध्ये सांगितलेल्या प्रमाणातच फवारावं पण बरेच शेतकरी नेमकं हेच करत नाहीत एक उदाहरण सांगतो गंमत बघा काय होतं जेव्हा आपल्या पिकावर कीड पडते आपण दुकानात जातो आणि रासायनिक कीटकनाशक विकत घेतो शिफारशीत सांगितलेलं असतं एक लिटर पाण्यात एक मिली कीटकनाशक टाका दुकानदार आपल्याला सांगतो एक मिली काय पुरत नाही भाऊ तू दोन मिली टाक आपण मांडो लावत शेतात येतो आपल्याला काय वाटतं दोन मिलीसुद्धा पुरेल की नाही कोणास ठाऊक उगात शंका नको म्हणून आपण वन का फोर करून एक लिटर पाण्यात चार मिली कीटकनाशक टाकतो म्हणजे शिफारशीच्या चौपट आणि ते पिकावर फवारतो आता तसं केलं तर चालेल का नाही चालणार का अक्का आता गरजेच्या चौपट रासायनिक कीटकनाशक जर आपण पिकावर फवारलं तर काय होईल कीटकनाशकावर आपला चौपट खर्च होईल शिवाय इतक्या सगळ्या विषामुळे किडीबरोबरच शेतातील गांडूळं फुलपाखरं मदमाशा यासारखे खूप सारे मित्र कीटकही मरतील आता रासायनिक कीटकनाशक म्हटलं की आपल्याला वाटतं की यानं फक्त कीटक म्हणजेच किडे मारतात मंडळी इथं हे लक्षात ठेवा जरी त्यांना आपण कीटकनाशक म्हणत असलो तरी त्यांच्या वापरामुळे शेतातल्या शत्रू कीटकाबरोबरच मित्र कीटक गांडूळ पक्षीसुद्धा मरतात इतकंच नाही जर अशी कीटकनाशकं फवारलेलं पीक चुकून आपल्या पाळीव जनावरांनी खाल्लं तर तीसुद्धा मृत्युमुखी पडू शकतात शिवाय आपण जे कीटकनाशक पिकावर फवारतो त्याच्यामधल्या अगदीच थोड्या कीटकनाशकाचा म्हणजे दोन ते तीन टक्के कीटकनाशकाचाच किडीवर डायरेक्ट परिणाम होतो उरलेलं सगळं मातीत हवेत आणि पाण्यात जातं त्यामुळे हवा माती आणि पाणीसुद्धा दूषित होतं जर खूप प्रमाणात रासायनिक कीटकनाशक जमिनीत गेलं तर जमीनही विषारी होऊन तिची सुपिकता कमी होते अजून एक गोष्ट मानवासाठीही ही, ही कीटकनाशकं खूप हानिकारक असतात त्यामुळे खूप जास्त प्रमाणात कीटकनाशकं फवारल्याने ते पिकात मुरण्याचे चान्स वाढतील असं प्रमाणाबाहेर कीटकनाशक मुरलेलं पीक आपण खाल्लं तर आपल्याच शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतील मतिमंदत्व अपंगत्व कॅन्सरसारखे विकार होऊ शकतील शिवाय जास्त प्रमाणात कीटकनाशक पाण्यात मिसळून फवारलं तर फवारणी करताना ते आपल्याच नाकातोंडात जाऊन जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो आणि हो सलग आठ दहा हंगाम अशी अतिरेकी फवारणी केली तर मग कीडही मुजर होण्याची शक्यता वाढते मग कितीही फवारणी करा बासाहेब कीड काही जाणार नाही मंडळी आपण शेतीकडं थोडं दूरदृष्टीनं दुर पाहणं गरजेचं आहे आपल्यातले बरेच जण सोयाबीन अनेक वर्षापासून करत असतील त्यांनाही माहीत असेल की वर्षानुवर्ष एकच पीक आपण घेत राहिलो रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकाचा सातत्याने वापर करत राहिलो तर जमिनी नापीक व्हायला लागतात कीडही मुजोर व्हायला लागते मग खतावर आणि कीटकनाशकावर जास्त जास्त खर्च करायला ला ला लागतो त्यामुळंच लांबच्या पल्ल्याचा विचार केला असता आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर कधी ना कधी बंद करावाच लागणार आहे आणि त्यासाठीच आय पी एम म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचं आहे कारण किडीची संख्या नुकसान पातळीच्या खाली ठेवणे हा आपला प्रमुख उद्देश असला तरी आपला दुसरा उद्देश आहे हळूहळू रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी कमी करत बंद करणे जसं मी मगाशी म्हणालो होतो आय पी एम कडून एन पी एम कडे जाणे एन पी एम म्हणजे काय हो सर मी विसरले हरकत नाही अक्का पुन्हा सांगतो एन पी एम म्हणजे नॅचरल पेस्ट मॅनेजमेंट आणि मराठीत सांगायचं झालं तर नैसर्गिक कीड व्यवस्थापन यामध्ये आपण फक्त निसर्गातील विविध घटकांचा वापर करून अगदी प्रभावीपणे कीड नियंत्रण करू शकतो म्हणजे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून म्हणजे सर आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा फोर टुका वन करायचा आहे आणि तेवढ्यावरच थांबायचं नाही फोर टू का झीरोच करून सोडायचे करेक्ट अक्का एकशे एक टक्के एक करेक्ट हा म्हणजे वन टू का फोर फोर टू का वन टॅन डॅन 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 डॅ डॅन डॅ डॅन डॅन तुमचा तर नादच कळा तर मंडळी आता एक पॉइंटाचा मुद्दा आपल्यातले बरेच शेतकरी अनेक कीटकनाशक एकत्र करून पिकावर फावरतात पण तसं करण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही फक्त आणि फक्त शिफारशीनुसारच कीटकनाशकं फवारायला हवीत कोणत्याही परिस्थितीत नुसतं आबा म्हणाले किंवा तात्याने सांगितलं म्हणून दोन वेगवेगळी कीटकनाशकं मिक्स करून पिकावर फवारून नका <tum> दुसरं म्हणजे बरेच शेतकरी फवारणी करताना अजिबात काळजी घेत नाहीत कसलंही संरक्षण वापरत नाहीत त्यामुळे ते फवारणी करणाऱ्यालाही अतिशय धोकादायक ठरू शकतं चला आता फवारणी करताना कोणकोणती काळजी घ्यायची ते पाहूया कीटकनाशकाचा वास घेणं टाळावं फवारणीचे मिश्रण तयार करण्यासाठी काठीचा वापर करावा फवारणी वेळी तंबाखू खाणे बीडी ओढणे किंवा सिगारेट ओढणे टाळावे मिश्रण तयार करताना हात मोजे घालणे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे फवारणीपूर्वी शरीराच्या उघड्या भागावर खोबरेल तेल चोळावे जेणेकरून कीटकनाशकाचे थेंब अंगावर पडले असता त्यांचा त्वचेशी संपर्क येणार नाही फवारणी करताना संपूर्ण अंग झाकलेले असणे गरजेचे आहे यामध्ये हात आणि पायात मोजे तोंडाला मास्क डोक्यावर कापड आणि अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये शक्य असल्यास हवेचा वेग वे कमी असतानाच फवारणी करावी पाऊस येण्याआधी किंवा पाऊस झाल्यानंतर लगेच फवारणी करू नये फवारणी झाल्यानंतर काही काळ शेतात जाणं टाळावं फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू त्वरित धुऊन टाकाव्यात फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत त्याचबरोबर आंघोळ करावी तसेच फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावे फवारणी करताना पंपाचे नोजल शरीरापासून दूर धरावे जेणेकरून कीटकनाशक अंगावर पडणार नाही कारण विषबाधा झालेल्या बहुतांशी शेतकऱ्यामध्ये हेच कारण दिसून आलेलं आहे फवारणीच्या वेळी लहान मुले जनावरे व पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्यारी करावी फवारणी करताना नोजल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोड लावून फुंकू नये अथवा तोडाने हवा आत ओढू नये यासाठी सोयीस्कर तार किंवा टाचणी वापरावी ऐकताय सा नव माझ्या बहीण भावांनो तेव्हा रासायनिक कीटकनाशक फवारताना समधी काळजी घ्या आणि हो फवारणी झाल्यावर किडीच्या नावानं म शॅम्पू साबण लावून झगा सांगोळ करून टाका हे समद डोकशात कोरून ठेवा एकदम बरोबर बोलला ताका बर का। चला आज आपण काय शिकलो यावर एक नजर टाकूया आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीची एक, एक उजळणी घेतली शेतात किडीचा नायनाट करण्याऐवजी किडीला नियंत्रणाखाली ठेवणं का महत्वाचं आहे हे आपण पाहिलं किडीची आर्थिक नुकसान पातळी म्हणजे काय हे आपण समजून घेतलं सोयाबीन पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या किडींची नुकसान पातळी कशी मोजायची हो हे आपण पाहिलं एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास पिकावर कराव्या लागणाऱ्या रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या कशा कमी होतात हे पण आपण पन बघितलं कोणत्या किडीसाठी कोणतं कीटकनाशक आणि ते किती प्रमाणात फवारायचं हे आपण पाहिलं कीड मुजोर होते म्हणजे नक्की काय व ती कशामुळे मुजर होते हे आपण समजून घेतलं रासायनिक कीटकनाशकाचं रंगानुसार कसं वर्गीकरण केलेलं असतं ते आपण पाहिलं रासायनिक कीटकनाशकांचे मानवावर व निसर्गावर कोणते विपरीत परिणाम होऊ शकतात ते आपण बघितलं रासायनिक कीटकनाशक फवारताना कोण कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा आपण पाहिलं तर मंडळी आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनात रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा अगदी शेवटचा पर्याय म्हणूनच करत असतो त्यामुळं पीक लावलं आणि बाजारात जाऊन रासायनिक कीटकनाशक घेऊन आलं असं अजिबात करायचं नाही एकदम व्यवस्थित कळलं सर मी तर म्हणेन रासायनिक कीटकनाशक म्हणजे विष या त्यामुळे त्याचा वापर अमृतासारखा करायचा नाही मस्त बोलला अक्का आता किडीचं काय करायचं ते एकात्मिक किड व्यवस्थापनावर सोडून द्यायचं तुम्ही टेन्शन घेऊ हो नका हसत खेळत शिका